हेल्मेट सक्ती हा सरकारचा निर्णय नसून हा न्यायालयाने दिलेला आदेश आहे. मात्र तरीही राज्य आणि राष्ट्रीय मार्गावर ही सक्ती कायम ठेवून शहरातील अंतर्गत भागासाठी कायदा लवचिक करता येईल का असा प्रश्न सुरू असल्याचे सांगत गिरीश बापट यांनी हेल्मेट सक्ती शिथिल होण्याचे संकेत दिले आहेत. महायुतीचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज पुण्यासाठीचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यासाठी रेल्वेचा स्वतंत्र विभाग, शहरातील मेट्रो प्रकल्प, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण 24/7 आणि समान पाणी पुरवठा प्रकल्प, कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना, स्वच्छ भारत मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी यासारख्या अनेक भरगच्च आश्वासनं देणारा पुण्याचा जाहीरनामा महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी नुकताच प्रसिद्ध केला. पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना 382 कोटीचे प्रकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यातील 12 प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच पुणे मेट्रो प्रकल्प पूर्ण करून शहरभर जाळे निर्माण करणार असल्याचेही जाहीरनाम्यामध्ये म्हटलं आहे.